नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये जे 26 ऑगस्टचा जो महत्वपूर्ण जी आर आहे, या ठिकाणी 100% अनुदानावरती तुम्हाला अनेक योजना या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये सोलर पंप असेल, सौर ऊर्जा असेल, किंवा बोर असेल, किंवा विहिरी असेल, अशा अनेक योजना या ठिकाणी तुम्हाला 100% अनुदानावरती देण्यात येणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणते कॅटेगरी येतात, कोणकोणते कॉस्ट याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, अर्ज कसा करायचा, हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजत जाणार आहात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर मिळत जातील. मित्रांनो, हे असे शासनाचे जी आर असतील किंवा इतर काही योजनेविषयी आपण महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, त्यासाठी आपण शासन निर्णय पाहून घेऊया. बोरवेल डगवेल विथ सोलर पंप 5 HP इरिगेशन ऑफ लँड गिवन अंडर FRA 2006 या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. म्हणजे 26 ऑगस्ट 2021 या रोजीचा शासन निर्णय याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. प्रस्तावनेमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. आदिवासी जमातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पूर्ववत शाश्वत कृषी उत्पन्न वाढीचा लाभ देणे व त्यांच्यामार्फत त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे हे विभागाचे ध्येय आहे. वन हक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्याकरिता विहीर बोरवेल करून सोलर पंप बसविणे या दृष्टिकोनातून बोरवेल डकवेल विथ सोलर पंप 5 HP फॉर इरिगेशन ऑफ लँड गिवन अंडर FRA 2006 या योजनेची या ठिकाणी या योजना तयार करण्यात आली. सदर योजना ही केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्यक अंतर्गत सन 2015-16 करिता संदर्भातील क्रमांक 1 अन्वये मंजूर केली गेलेली आहे. मित्रांनो, यासाठी आता विशेष केंद्रीय सहाय्यक अंतर्गत सन 2015-16 करिता मंजूर बोरवेल डकवेल विथ सोलर पंप 5 HP फॉर इरिगेशन ऑफ लँड गिवन अंडर FRA 2006 यासाठी 18 लाख रुपये या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये काय सांगलेलं आहे ते पण पाहून घेऊया. वनहक्क कायद्याअंतर्गत वनपेट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करणे, बोरवेल डकवेल निर्मिती करून सोलर पंप बसून शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे या योजनेचा दृष्टिकोन आहे. मित्रांनो, याच्यासाठी 18 लाख रुपये किंमत या ठिकाणी मंजुरी योजना राबविण्याचे मार्गदर्शन सूचनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यासाठी 18 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे. सदर योजनेचे मार्गदर्शक सूचनेनुसार वितरित तरतुदीच्या मर्यादित योजना राबविण्याबाबत त्वरित कारवाई आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी करावी व त्यांचे उपयोग प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालात शासनाचे सादर करण्याबाबतची दक्षता घ्यावी. मित्रांनो, याची जे तुम्ही जे जी आर आहे ते www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता 26 ऑगस्टचा जी आर. आणि या योजनेचे नाव काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. या योजनेचे नाव आहे बोरवेल डकवेल विथ सोलर पंप 5 HP फॉर इरिगेशन ऑफ लँड गिवन अंडर FRA 2006 या योजनेचे नाव आहे. योजनेचे उद्देश आहे की या ठिकाणी वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टी मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विहीर बोरवेल करून सोलर पंप बसविणे या योजनेचा मुख्य हेतू आहे. आणि या योजनेसाठी निधी ही 18 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे. या योजनेची कालावधी 1 वर्ष आहे. योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलात आणणार आहे. मग या योजनेचे लाभार्थी कोण ठरणार आहेत? योजनेतील लाभार्थी आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्याकडून प्रकल्प कार्यालयाने आहे. वनपट्टे वाटप झालेल्या प्रकल्पाअंतर्गत लक्ष्य निश्चित करण्यात येईल. आणि या योजनेसाठी अंदाजपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. योजनेची बाबमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे बोरवेल डकवेल साठी 2,50,000 रुपये निधी देण्यात येणार आहे. सोलर पंप आणि पॅनल 5 HP यासाठी 2,33,590 रुपये अशा पद्धतीनं 4,83,590 रुपये या प्रति लाभार्थीसाठी या ठिकाणी मंजुरी करण्यात येणार आहे. मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी जी आहे, अंमलबजावणी संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कृषी विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ग्रामीण पाणी पुरवठा व इतर शासकीय यंत्रणा या योजनेची अंमलबजावणी करणार आहेत. या योजनेचे नियंत्रण आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्या अंतर्गत होणार आहे. यासाठी लागणारे कागदपत्र असतील
किंवा अर्ज कोणत्या ठिकाणी सादर करायचा, ऑनलाईन पद्धतीने CSA सेंटर असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, किंवा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा तुमच्याकडे PC वगैरे असेल तर महाडीबीटीच्या अंतर्गत तुम्ही हे अर्ज ऑनलाईन करू शकता. मित्रांनो, जेव्हा अर्ज सादर करण्याचं किंवा ऑनलाईन करण्याचं जेव्हा तारीख निश्चित होईल तेव्हा मी आपल्यासमोर त्याचा अपडेट घेऊन येणार आहे. अपडेट घेतल्याच्या नंतर तुम्ही CSA सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.